कसळखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक बुधवारी झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे महेंद्र गोजे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेंद्र गोजे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर महेंद्र गोजे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सरपंच माधुरी अनिल पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, सदस्य निवेदिता लबडे, लता पाटील, मोनिका पाटील, भाजप नेते जयवंत पाटील, ओमकार पाटील, तानाजी पाटील, राम गोजे, सदन गोजे, साजन पाटील, संदेश गोजे, सुमित गोजे, दत्ता गायकर, प्रवीण गोजे, अमोल पाटील, महादेव पाटील, नितीन लबडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. महेंद्र गोजे यांची उपसरपंचपदी निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. मी त्यांचं अभिनंदन करतो. वाटचालीसाठी मनापासून अधिक शुभेच्छा देतो आणि आपल्या जबाबदारी सर्व गावातील कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांनी केली टाकलेली आहे. ती जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडावी अशा प्रकारची एक इच्छा मी व्यक्त करतो. सरपंचाच्या खांद्याला खांदा लावून सर्व सदस्यांना एकत्र घेऊन ज्या सदस्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, जे काय आपलं ठरलं आहे त्याप्रमाणे पुढचे सुद्धा सर्व हे झालं पाहिजे अशा प्रकारची सुद्धा आठवणी या निमित्तानं महेंद्र गोजे आणि अनिल पाटलांना करतो की आपण जो दिलेला शब्द आहे तो शब्द आपण पाळला तर पुढच्या राजकारणामध्ये आपल्याला सर्व लोक मान देतील. आणि म्हणून ज्या सदस्यांनी आपल्याला मदत केली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. जे सदस्य सगळे एकत्र येऊन ही निवडणूक केली का त्या मला वाटतं यार भरपूर वेळ झाले, 2 महिने जास्त असे मध्येच गेले. कारण नाईक मॅडम ना नाईकच ना नाईक मॅडम मध्ये बाद झाल्यानंतरच निवडणूक होणार होती, परंतु ती निवडणूक 2 महिने पुढे गेली आणि आज तो चांगला मुहूर्त या ठिकाणी आला. आपण सर्व कार्यकर्त्यांनी मदत केली, सर्व सदस्यांनी त्याला मदत केली, त्याबद्दल सर्वांचं विमानापासून अभिनंदन करतो, सर्वांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा महेंद्र गोजे याला मनापासून अधिक शुभेच्छा देऊ.